पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदी अॅडव्होकेट नरेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांची निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आपल्या दालनात पदग्रहण करून आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्त महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, प्रमिला पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक संतोष शेट्टी, माजी प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक समीर ठाकूर, अजय बहिरा, मनोज भुजबळ, अनिल भगत, नगरसेविका चारुशीला घरत, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, भाजप नेते सदानंद पाटील, कमलाकर घरत, अमर उपाध्याय यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जनतेशी नाळ जळलेल्या एक उत्तम असे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यापासून नेत्याकडे प्रवास केलेल्या अशा असून आणि जनतेसोबत त्यांचं असलेला संबंध आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका याची स्थापन करण्यापासून ते या इथे समजा पनवेल महानगरपालिका ही इथे ती आधुनिक व्हावी, एक सांगता या इथे स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी केलेले प्रयत्न ह्या सर्वांचा एक साक्षीदार असलेल्या अशा सीताताई पाटील आहेत. त्यांनी या इथे इथे जनतेच्या समस्या सर्वसामान्य अशा या इथे भाजीवाले असतील किंवा आणखी समजा छोटे व्यापारी असतील ह्यांचं नेहमीच त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. इथे जनतेला न्याय मिळावा आणि त्याचबरोबर इथे सुद्धा छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच इथं इथे लढा दिलेला आहे आणि त्याचबरोबर जनतेला उत्तमोत्तम अशा सोयीसुविधा मिळाव्यात त्यांचा त्याच्यावरती हक्क असावा यासाठी त्यांनी आत्तापर्यंत केलेले प्रयत्न ह्या सर्वांना समोर ठेवूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना उपमहापौर पदाचा इथे जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती ही ठेवलेली आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ही जबाबदारी ते अतिशय चांगल्या प्रकारे इथे पार पाडतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.